नमस्कार, मी अनिता अनिता केदास रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आहे आषाढी एकादशी आणि याआधी पण मी भरपूर सारे उपवासाचे रेसिपीज दाखवलेले आहेत आणि आज ही झटपट होणारी ताटात मस्त एक गोड लाडू असेल तर खिचडी खायला, वडे किंवा भगर झिरकं काही खायला खूप मजा येते. किंवा सकाळी सकाळी नाश्ता म्हणून चहाच्या आधी आपण हे खाऊ शकतो, कारण उपाशी पोटी राहिलं तर ॲसिडिटी वाढते आणि तशी मनच आहे एकादशी दुप्पट खायची, तर लाडू खायला हरकत नाही, नाही का? तर मी हे तुम्हाला दोन प्रकारचे लाडू दाखवलेले आहे. साबुदाण्याचं पीठ कसं बनवायचं सगळ्या टिप्स मी दिलेले आहेत. हे आहे गूळ घालून बनवलेले लाडू आणि हे आहे साखर घालून बनवलेले लाडू. दोन्ही लाडू अप्रतिम लागतात आणि एकदम मऊ, हे बघा, असे लुसलुशीत लाडू होतात. हे बघा, अप्रतिम लागतात, खाल्ल्याबरोबर तोंडात विरघळणारे. तर तुम्ही हे नक्की करून बघा आणि तुमचे रिप्लाय मला जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर पण करा. सगळेजण जर बनवतील तर किती सर्वांना छान वाटेल, नाही का? तर चला बघूया पटकन आपण याची रेसिपी. साबुदाणे लाडू बनवण्यासाठी मी इथे 2 वाट्या साबुदाणे घेणार आहे. ही 1 वाटी आणि आणखी दुसरी. तुम्ही 1 वाटीचे पण बनवू शकतात, पण मी 2 वाट्याचे आणि 2 प्रकारे बनवणार आहेत म्हणून मी 2 वाट्या घेतलेले आहेत. आता आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहेत. इथे मी कढई तापत ठेवलेली आहे, त्यात 2ही वाटी साबुदाणे घालून घेते आणि छान आपल्याला हलवत गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. 1-5 ते 6 मिनिट लागतात हे भाजायला, पण असे कंटिन्यूस हलवायचे आणि भाजत राहायचे. याआधी पण मी उपवासाच्या खूप साऱ्या रेसिपीज दाखवलेल्या आहेत. राजगिऱ्याचे थालीपीठ आहे, साबुदाण्याचे आप्पे आहे, भगर डोसा आहे, भगरीची इडली आहे, उपवासाचा मेदूवडा, रताळ्याचे काप, खूप सारे व्हिडिओ आहेत. तुम्ही नक्की चेक करा आणि बघा, त्यातील सुद्धा काही पदार्थ तुम्ही बनवू शकतात. तसेच हे साबुदाणा लाडू पण आपण देवाला नैवेद्य पण दाखवू शकतो आणि आपण खिचडीबरोबर मस्त एखादा लाडू खाऊ शकतो. तर छान अशी मी भाजून घेते 5 मिनटं. 5 मिनटं जर सोनेरी रंग दिसला नाही तर आणखी 1 मिनटं पुढे भाजायचे आहे. साबुदाणे छान फुलतात भाजल्यावर. तर हे बघा, इथे 5 मिनटं झालेली, साबुदाणे आपले मस्त कडक झाले. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही एक साबुदाणा थोडासा थंड करून, गरम आहे अजून, थोडासा थंड करून दाताने चावून बघायचा. मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, आज जरा नरम वाटतो तर मी हे आणखी 1 मिनटं भाजून घेते, कारण ते मिक्सरला टाकल्यावर छान बारीक झालं पाहिजे. आपल्याला एकदम बारीक रवा कसा असतो तसं याचं पीठ बनवून घ्यायचं आहे, त्यामुळे हे खरपूस छान भाजले गेले पाहिजे. तर इथे 1 मिनिट झालंय आणि साबुदाण्याची चव एकदम मस्त लागते. मी परत एक साबुदाणा खाऊन बघितलाय, मस्त कुरकुरीत झालंय. आता आपण हे काढून घेऊया. हे बघा, मस्त साबुदाणे भाजून झाले, हे पूर्ण थंड करून घ्यायचे. आता मी इथे 2 प्रकारचे लाडू घेणार आहे. तर अर्ध्या साबुदाण्यात मी साखरेबरोबर खोबरंही घालणार आहे. हे सुकं खोबरं मार्केटमधून आणलेलं. जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही आपलं सुकं खोबरं घरात वाटी असते ते जरी किसून घातलं तरी चालेल. हे आपल्याला रंग बदलू नाही द्यायचा आहे, पण छान गरम करून घ्यायचं आहे, कारण लाडू आपले टिकले पाहिजे. तर हे छान असं गरम करून घेते मी 1-2 मिनटं एकदम बारीक गॅसवर. छान असं हे पटापट भाजून घ्यायचं आहे, लाल होऊ नये द्यायचं. डेसिकेटेड कोकोनट बोलता याला. हे बघा, हे 2 मिनटं झाले, मी गॅस बंद केला, पटकन मी काढून घेते. रंग अगदी लाईट सोनेरी आलेला आहे. आता इथे साबुदाणे थंड होईपर्यंत मी घेतलेत 7-8 अक्रोड, 15-1 बदाम असतील आणि काजू आहेत 15-1. हे मी कापून घेते तोपर्यंत आपले साबुदाणे थंड होतील. तर इथे बघा, हे साबुदाणे मी छान मिक्सरला बारीक करून घेते. जाड नाही पाहिजे, नाहीतर ते कचकच लागतात. बारीक रवा आपला कसा असतो आपण तो लाडूला वापरतो, तसे बारीक करून घ्यायचे आहेत. तर बघा, आपले साबुदाणे इथे किती छान बारीक झालेले आहेत, हे आपण चाळून घेणार आहोत.
आणि बाकीचे उरलेले साबुदाणे पण मी बारीक करून चाळून घेते। हा याचा जो वरती चाळ आहे तो परत आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया। हे बघा, हे पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यात त्या साबुदाण्याबरोबर घालून असं पूर्ण पीठ करून घ्यायचं। तर हे बघा, आपल्या साबुदाण्याचं पीठ मस्त तयार झालेलं आहे। आता यातल्या अर्ध्या साबुदाण्यासाठी मी एक वाटी साखर घेतली, म्हणजे एक वाटा साबुदाण्याला एक वाटी साखर घेतलेली आहे। आता ही जी पण मी पावडर बनवून घेणार आहे। तर हे बघा, आपली पिठी साखर तयार आहे, आपण ही बाजूला ठेवूया। आता मी पुन्हा इथे बारीक गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे, एकदम बारीक गॅस करायचा। आणि आपल्याला हे साबुदाण्याचं पीठ फक्त 2 मिनटं भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे चव खूप छान लागते। हे बघा, जस रवा भाजतो तसं हे पीठ भाजून घ्यायचं, मस्त सतत हलवायचं आहे। पीठ ठेवून बाजूला कुठेही जाऊ नका। हे बघा, 2 मिनटं झालेले, मस्त सुगंध यायला सुरुवात झाली। आता हे पीठ मी काढून घेते। आता कढईत मी 1 चमचा साजूक तूप घालते आणि त्यात आपले हे ड्रायफ्रूट भाजून घेऊया। हे पण 1.5 ते 2 मिनटं छान भाजून घ्यायचे आहेत। तर हे बघा, मी इथे 2 मिनटं छान भाजून घेतले, गॅस मी बंद करते आणि हे काढून घेते। आता यातलं बघा, मी अर्धं पीठ काढून ठेवते, कारण मी तुम्हाला बोललीच आहे मी 2 प्रकारचे लाडू तुम्हाला दाखवणार आहे। तर हे 1 वाटी पीठ मी काढून ठेवते। आता हे 1 वाटी पीठ आहे, त्यात आपल्याला ही पिठी साखर 1 वाटी घ्यायची आहे। तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही कमी पण घालू शकता। यात आपण साजूक तूप घालून घेऊया, 1-3 टेबलस्पून आधी घालूया। वेलची पावडर बारीक करून घेतलेली 1/2 चमचा। आता हे आपल्याला इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर यात आपण साखर घालून घेऊया, यातला 1/2 सुकामेवा घालून घेऊया। आणि पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घाला घरात, जे असेल ते, किंवा नाही घातलं तरी चालेल। आता हे आपण छान एकजीव करून घेऊया, असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। साखर पूर्ण साबुदाण्याच्या पिठाला लागली पाहिजे। यात आपण भाजून घेतलेलं खोबरं घालूया। आता यात आपल्याला थोडं थोडं दूध घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे बघा, आपण दूध घालून घेतले तर आपला लाडूचा गोळा छान वळतोय। तर असे लाडू बांधून घ्यायचे, लगेच कोमट असतानाच हे बांधून घ्यायचे आहे। असे खालचे हे 3 बोट अंगठा आणि वरचे 2 बोट आणि अंगठा अशा यात पीठ धरून असे लाडू बांधून घ्यायचे। किती मस्त लाडू झालेले आहे तुम्ही बघू शकता। अजून आपण मी एक तुम्हाला लाडू वळून दाखवते आणि सगळे लाडू मी बांधून घेते आणि मग आपण गुळाचे लाडू बनवूया। पीठ लक्षात ठेवा, छान बारीक करा, म्हणजे
त्याची टेस्ट अप्रतिम लागते लाडूची, चवीला खूप अप्रतिम लागतात हे बघा। असे मी आता सर्व लाडू बनवून घेते। काय बघा, आपलं हे दुसऱ्या लाडू साबुदाण्याचे एक वाटी पीठ आपण घेतलेलं, ते एक वाटी गूळ घ्यायचं आहे आणि हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। म्हणजे आपण गूळ चिरून घेतलाय, पण जरा जरी बारीक राहिला असेल तर तो छान साबुदाण्यात मिक्स होईल आणि बारीक पण होईल। तर चला आपण हे फिरवून घेऊया। तर हे बघा, हे छान मिक्स झालेलं आहे, काढून घेऊया। इथे मी ऑर्गेनिक गूळ घेतलेलं आहे आणि त्यात आपल्याला इथे मी भाजलेले शेंगदाण्याचा जाडसर कूट घेतलेला आहे पाववाटी, आणि हे आपले ड्रायफ्रूट्स हे पण घालून घेऊया। वेलची पावडर आपल्याला घालून घ्यायची आहे अर्धा चमचा। जायफळ पण छान लागतं, पण आता माझ्याकडे नाही आहे जायफळ, नाही तर मी जायफळ घालत असते। आता आपण हे छान मळून घेऊया। हे मी छान मळून घेतले। यात आपल्याला साजूक तूप पण घालून घ्यायचं आहे एक तीन चमचे। छान मिक्स करायचं आहे। हे बघा, हे मस्त छान मिक्स झाले। आता आपण याचे लाडू वळून घेऊया। ह्याच्यात दूध टाकायची गरज नाही, कारण गूळ ओलसर असतो त्यामुळे ते छान वळले जातात। ती साखरेमुळे आपल्याला साखर कशी असते, सुकी असते, त्यामुळे त्यात आपल्याला एक पाववाटी दूध लागलेलं आहे। हे बघा, दोन्हीपैकी तुम्ही कोणतेही बनवा किंवा दोन्ही बनवून बघा आणि टेस्ट घेऊन बघा, जे तुम्हाला आवडतील ते नेहमी बनवायचे उपवासाला। हे बघा, गुळाचा लाडू किती पटकन तयार होतो। अजून एक मी तुम्हाला बनवून दाखवते। दोन्ही अप्रतिम लागतात, तर तुम्हाला जो आवडत असेल तो बनवा, कारण बऱ्याच कमेंट येतात। आता मी साखरेचे दाखवले असते, बोलले असते गुळाचा गूळ टाकला तर चालेल का, गुळाची प्रोसेस वेगळी असते, साखरेची प्रोसेस वेगळी असते, त्यामुळे मी तुम्हाला एकाच व्हिडिओत दोन्ही दाखवले, म्हणजे तुमचं पटकन तुम्हाला बनवता येईल। मला तुम्ही कमेंट करणार, मग मी तुम्हाला रिप्लाय देणार, मग तुम्ही बनवणार, त्यापेक्षा म्हटलं चला दोन्ही प्रकार आपण दाखवून देऊया। तर आता मी हे पण सर्व लाडू बनवून घेते। तर हे बघा, एकदम टेस्टी आपले दोन्ही प्रकारचे साबुदाण्याचे लाडू तयार झालेले आहे। खूप अप्रतिम लागतात आणि कुठेच ही रेसिपी नाही आहे, तुम्ही शोधून बघा। पहिल्यांदाच मी हे दोन्ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि अप्रतिम चवीची आहे आणि 8 ते 10 दिवस तर टिकतातच। गुळाचे लाडू तर जास्तच टिकतात, पण यात आपण दूध घातल्यामुळे हे 8-10 दिवस टिकतात, अजिबात खराब होत नाही। आणि गुळाचे लाडू संपेपर्यंत टिकतात, पण 8-10 दिवस कोण वाट बघणार हो, सगळी मुलं पटापट येऊन खाऊन टाकणार। तर तुम्हीही नक्की बनवा आणि घरातल्यांना खुश करा, आणि उपवास नसेल तरीही बनवा, उपवास असेल तरीही बनवा, आणि तुमचे रिप्लाय मला जरूर कळवा। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।